मागे घ्यायचीच ऑफर दिलेली होती. बरं, ओके, तरी तो लागला. माझ्या आमदार निवासात मला भेटायला आली होती, बॅग होती. बरं, बॅग काही उघडून बघितलं नाही किती आहे ते. बरं, नंबर एकचा प्रश्न बाजूला काढणार, प्रश्न रद्द करणे एवढं सोपं नव्हतं. त्याने आरोप केला तिकडून. मग राणे साहेबांच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली इकडून. एक शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालायचं म्हणजे चालू केलं. अध्यक्षांनी सभागृह एक तासासाठी तकूब केलं. शेट्टी साहेब, असा एक किस्सा होता की तुमच्याकडे एक जण ऑफर घेऊन आलेला होता एखादा विशिष्ट प्रश्न विचारू नये म्हणून, तर काय ते नक्की प्रकरण होतं आणि किती लाख रुपयांची ऑफर होती जरा ते पण सांगा. मी विधान आमदार असताना मुंबई माझ्याकडे मुंबईतले काही लोक आले. खरं तर मी ज्यावेळी आमदार होतो त्या काळामध्ये माझ्याकडे कचरा वेचणारे, झोपडपट्टीमध्ये वेगळे काम करणारे, किंवा नुकतंच त्यावेळी झोपडपट्टी सुधार योजना अंमलात येत होती. बरं, आणि त्यामुळे अनेक बिल्डर कसा त्रास देतो अमुक तमुक असे एक चळवळीतला माणूस आहे म्हणून मोठ्या आशेनं असे लोक यायचे. बरं, आणि मग त्यातलाच कुठल्या तरी मला नेमकं आठवत नाही, चाळीतलं काहीतरी मुद्दा होता. बरं, आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सगळे नियम धाब्यावर बसून सगळे निर्णय घेतले गेलेले होते. बरं, आणि त्यामुळं तिथल्या स्थानिक रहिवाशांच्यावर अन्याय झालेला होता आणि म्हणून मी तो प्रश्न टाकलेला होता. ओके, एकतर विधानसभेत प्रश्न विचारणं आणि तो प्रश्न चर्चेला येणं फार अवघड असतं. बरं, त्यात एक सिस्टीम अशी असते की जो प्रश्न तुम्ही विचारता तो प्रत्येक प्रश्न हा अध्यक्षाच्या नजरेखालून घातला जातो. बरं, त्याच्यामध्ये सरकारच्या गैरसोयीचा असेल तर बऱ्याच वेळा अध्यक्ष तो खर्च प्रश्न स्वीकारत नाही, त्यामुळे त्याला अतारांकित सुद्धा दर्जा मिळत. ओके, अच्छा, हे बारकावे सगळे माहिती असले पाहिजे. बरं, म्हणजे अतारांकित सुद्धा होत नाही. अच्छा, आणि नंतर मग म्हणजे माझं सुदैव एवढं की मी विचारलेला प्रश्न अध्यक्षांच्या नजरेतून सुटला, तो प्रश्न स्वीकृत झाला. ओके, स्वीकृत झाल्यानंतर मग त्या ड्रॉमध्ये तो आला. कारण स्वीकृत प्रश्नाजवळ दिवसाला 100 दीडशे दाखवले असतात. ओके, पण त्याचा ड्रॉ होतो दुसरं सभागृहात कार्यक्रम पत्रिकेत तो त्याच्यामध्ये ड्रॉ पडतो. आणि त्यातले फक्त 30च धरले एका तासात. किती उदाहरण म्हणजे 30 धरले, 25 धर त्या 25 आला. बरं, 25 एक नंबरला आला म्हणजे हा प्रश्न नक्की चर्चेला येणार. अच्छा, हे ठरलं स्पष्ट आलं. ओके, ते झाल्यानंतर मग माझ्याकडे लोक यायला लागले. बरं, त्यात एका मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा सुद्धा हात होता. बरं, एक मोठा नामवंत लेखक होता. बरं, माझ्याकडं काही लोक म्हटले की कशाला एवढ्या मोठ्या माणसं लेखकाचा त्याच्यामध्ये हात आहे. वास्तविक पाहता मी त्याचा चाहता होतो. बरं, त्याच्या लेखणीचा चाहता होतो. कादंबरीकार वगैरे आहेत का ते? बरं बरं, ओके, मी आता नाव सांगत नाही त्या घटनेला बरीच वर्ष कशाला आता नाव घ्यायचं. बरं, त्यांचं चाललंय बरं चालून तिकडं. मग मला म्हटले की एवढ्या मोठ्या माणसाचं व्यक्ती चारित्र्याने नव्हतं कशाला. म्हटलं चारित्र्याने नव्हतं तर नीट काम करायला पाहिजे. बरं, सरकार 5वा 7वा वेतन आयोग देते, त्यावेळी 6वा वेतन आयोग देते ना, आणि कशाला अपेक्षा करायची. ओके, त्यातून समाधान होत नाही का या लोकांचं, किती आहे भूक्यांची मोठी. बरं, काय करा काय असते उद्योग करायचे. आणि त्यामुळे मी नकार दिला. पण त्यांनी तुम्हाला ऑफर काय दिली होती की प्रश्न मागे घ्यायचा किंवा तुम्ही उपस्थित काय तुम्ही कसं कशा प्रकारची सेटलमेंट करणार? प्रश्न मागे घ्यायचीच ऑफर दिलेली होती. बरं, ओके, तरी तो लागला. माझ्या आमदार निवासात मला भेटायला आली होती, बॅग होती. बरं, बॅग काय उघडून बघितली नाही किती आहे ते. बरं, काय होती बॅग होती त्याची. ओके, मी म्हटलं ते काय होणार नाही, तुम्ही काय त्या मार्गडीत पडू नका. आणि तुम्हाला तो प्रश्न नको असेल तर अध्यक्षांना भेटा. बरं, अध्यक्ष आपल्या अधिकारात प्रश्न काढून टाकू शकतात. म्हटलं बरं, माझ्यासारख्या छोट्या एका अपक्ष आमदाराला कशाला मत देतात. ओके, ते काय अध्यक्षांच्याकडे गेलं नाही किंवा आणि अध्यक्षांनाही सोपं नव्हतं एवढा नंबर एकचा प्रश्न बाजूला काढणार, प्रश्न रद्द करणे एवढं सोपं नव्हतं. बरं, त्यामुळं मग शेवटी करायचं काय. मग मी ऐकत नाही म्हटल्यानंतर मग विरोधी पक्षांना त्यांनी हाताशी धरलं आणि मग त्यावेळी नुकतेच नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते आणि त्यांचे दररोज वाद चालू असायची जसं आत्ता चालू असत. बरोबर, आणि त्यामुळे मग माझा प्रश्न पुकारला, मी प्रश्न वाचला, तोपर्यंत विरोधी पक्षांना तातडीच्या महत्वाचं काहीतरी
राणेसाहेबांच्यावर आरोप करायचा होता. वाचकांसाठी सांगतो तेव्हा विरोधी पक्षाचे रामदास कदम होते. त्यांनी आरोप केला तिकडून मग राणेसाहेबांच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. इकडून एक शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालायचं चालू केलं. अध्यक्षांनी सभागृह एक तासासाठी तहकूब केलं. ओके. वास्तविक प्रश्नोत्तराच्या काळात 5 किंवा 10 मिनिटांसाठी तहकूब होतं. बरोबर. त्या दिवशी अपवाद केला गेला. एक तासासाठी कामकाज तहकूब केलं. प्रश्नोत्तर तासच त्या दिवशी झाला नाही. झाला नाही तो प्रश्न यायचा काही आलाच नाही. ओके. असा अनुभव हाच होता की असे अनुभव अनेकदा आले की कसं बऱ्याच वेळा आलेले. बऱ्याच वेळा आले. बऱ्याच वेळा लोकसभेत आले. विधानसभा लोकसभेत पण आले का? होय. ही काही मंदिरं बिंदिर काही नाही आहेत. ह्या मंदिराच्या पाठीमाग किंवा मंदिराच्या देवा गाभाऱ्याच्या पाठीमाग काय चालतात ही एकत्रित लिहिन मी. त्याला वेळ आहे. त्याला वेळ आहे. विशेष अधिकार असतो विधानसभा सदस्यांना लोकसभा सदस्यांना. बरं. तो हक्कभंग झाला तर आणि कुठं आता पाठीमाग काही लावून घेतात. त्यामुळे ज्यावेळी पूर्ण समाजकारणातून राजकारणातून निवृत्त होईन त्यावेळी ते सुद्धा लिहिन मी. तुम्ही त्यामध्ये नावासकट लिहिणार? हो. यांचे सगळ्यांचे बुरकी टराटरा फाडल्याशिवाय सोडणार.